लाइव महाराष्ट्र मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज अचलपूर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे आणि त्या अनुषंगाने काकडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला रंगत आलेली आहे। आज काकडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रिंगणात असलेले ग्रामविकास पॅनलचे प्रचाराचा नारळ आता सध्या हनुमान मंदिरात फुटलेला आहे आणि या हनुमान मंदिरासमोर तुफान गर्दी झालेली आहे। या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला गावातील महिला आणि पुरुषांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आता पुढील आढावा आपण सीव्हीच्या माध्यमातून दाखवणार आहोत। उमेदवार आहे बोंडेताई, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। ताई, आपण निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उभे आहे आणि सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आपण समोर जाणार आहे आणि निवडून आल्यावर भविष्यामध्ये आपण कुठली कुठली कामं करणार आहे? सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करते। त्यानंतर मी सौ प्रियंका गजाननराव बोंडे यांच्या ग्रामविकास पॅनलतर्फे मी उमेदवारी स्वीकारलेली आहे। तसेच जो तुम्ही मला प्रश्न केलेला आहे की मग तुम्ही समाजास म्हणजे काय काय कराल, तर मला तसं तर 90% आमच्या गावाचा विकास झालेलाच आहे। जो 10% विकास राहिलेला आहे ते जेव्हा मी ज्या खुर्चीवर बसेल तेव्हा तुमच्या आशीर्वादाने मला जे म्हणजे उमेदवारी मिळेल किंवा मला तेव्हा मी ह्या गावाचा विकास पूर्णपणे करेल। अनेक ग्रामस्थांचे अजून घरकुल अटकलेले आहे आणि घरकुलांसाठी अनेक धावपळ करत आहे, मात्र निवडून आल्यावर आम्ही पाठपुरावा करणार आहे का? हो, सर्वांना आणि जे आहे ज्यांचे घरकुल अटकलेले आहे त्यांच्या घरी जाऊन सगळ्यांची माहिती घेऊन आणि सर्वांचं म्हणजे आणि सर्वांचे एक एक म्हणजे समस्या जाणून मी सर्वांना मदत करणार आहे। या गावामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या भेडसावत आहे आणि आता आपण निवडून आल्यावर त्याचा पाठपुरावा करणार का? हो, तसं तर आमच्या गावात 83 गाव पाणीपुरवठा योजना झालेली आहे। तसे त्या कोणचं आहे पूर्ण काम झालेलं आहे। आता फक्त 2-3 महिन्यात ते आता आम्ही गावकऱ्यासाठी हे पाणी उपलब्ध करून देणार आहे। आमचे मित्र गजानन बोंडे हे सुद्धा आपल्याला या निवडणुकी संदर्भात काय काय नेमकं करणार आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व लोकांचे आभार मानतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की ग्रामविकास पॅनलचे आमचे नेते रवींद्रजी बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या पॅनलचे ज्येष्ठ नेते काकडा जानोरीचे मतदार सर्व लोक यांनी माझ्या पत्नीला सौ प्रियंका गजानन बोंडे हिला उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व आपल्याला आवाहन करतो की सरपंच आणि आमचे 13 मेंबर या सर्वांना भरभरून मतांनी विजयी करावं एवढं मी तुम्हाला आवाहन करतो। आणि मी तुमच्या माध्यमाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की माझी उमेदवारी ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच्यातून आली आहे। मी जनतेचा उमेदवार आहे, त्यामुळे जनता मला 100% निवडून देईल याची मला ग्वाही आहे। महाराष्ट्र धडाडीचे कार्यकर्ता दीपक भाऊ घोरे यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। ग्रामविकास पॅनलचा आज नारळाचा शुभारंभ झालेला आहे आणि नेता विरुद्ध कार्यकर्त्याची लढाई आहे। गावातले नेता सगळे एका इकडे आहे आणि कार्यकर्ते एका इकडे आहे। हरेक वेळा नेतेले आम्ही कार्यकर्ते सबन एंग टो हे पछाडत आहो, याही बारी 100% अलटापलटी चित करणार आहो, कारण सगळे यंग जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आणि आम्ही रात दिवस लोकांची सेवा करतो। ओके, या निवडणुकीची ग्रामविकास पॅनलची ज्यांनी जी प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे आपल्यासोबत रवींद्र बोंडे हे यांचे नेते आणि हे सुद्धा आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार। विषय असा आहे का आज जे लोक इथं आले या माहोलवरून आपल्या लक्षात येते काय परिस्थिती आहे बाबा। गावचा जर विकास जे विरोधक मंडळी आहे त्यांनी काय इश्यू केला का बाबा गावात पाण्याची टंचाई आहे। मला एक सांग, गावात जर पाण्याची टंचाई असतील तर याच्या घरीच जे ओरडून राहिले लोक त्याच्या घरी जाऊन बघा पाणी किती त्याने भरला आहे। आणि राहिला समोरचा प्रश्न 84 गाव पाणी पुरवठा योजना इथं आपली आपल्या तालुक्यात कार्यान्वित झाली, तिच्या टाकीचं काम आज पूर्णतः होत आहे, म्हणजे आमची वाटचाल पुढे चालूच आहे। आणि राहिला गावच्या अधिक विकासाचा प्रश्न, तर ज्या लोकांनी गावच्या विकासाचा प्रश्न उपस्थित केला त्याच्या इकडे 10-10 वर्षाचं टॅक्सेशन आतापर्यंत थकीत होतं आणि थकीत ज्याच्या इकडे आहे त्यांना हा प्रश्न उपस्थित करू नये, कारण टॅक्स भरल्याशिवाय गावचा विकास होत नाही हा सर्व एक सगळ्याला माहीत आहे गोष्ट कशी आहे। बरेच जणांनी सांगितलं होतं की बघा या गावामध्ये काकडा ग्रामपंचायतमध्ये पाण्याची समस्या भासून राहिली, आता तुम्ही नेमकं सांगितलं आहे की बा यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी आहे, पण मात्र आता निवडणूक आली का त्यांच्यावाले विरोधाचे काहीतरी विषय पाहिजे त्या अनुषंगाने बोलत आता कसं आहे विरोध आले विरोध आहे। आता गावात जर पाणी टंचाई असेल तुम्ही गावात फिरा विचारा लोकांना बा किती दिवसांत किती पाणी टंचाई आहे, कोणाच्या घरी पाणी नाही आहे। आता गोष्ट अशी आहे का भूजल पातळी जी आहे ती 1000 फुटावर गेली, आता भूजल पातळी 1000 फुटावर गेल्यावर तर पाण्याचं नियोजन तर करायचं लागणार ग्रामपंचायतीले, म्हणून आता 84 गाव पाणी पुरवठा योजनेत आमचं गाव आलं, त्याच्यात आज टाकीचं बांधकाम पूर्णतः होत आहे, येत्या 6 महिन्यात काम पूर्ण झालं म्हणजे पाणीपुरवठा याच्यापेक्षा चांगला सुरळीत होईल।
मधील माजी सरपंच ईश्वरदास वानकडे हे सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहे आणि पुढील निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा यांनी हाती घेतलेली आहे. त्या संदर्भात आपण त्यांनी जे विकासात्मक कामं केलेले होते त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया सांगू. आज आमच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. तर मी आमचे पार्टीचे नेते आदरणीय रवींद्र दादारावजी बोंडे तसेच माननीय दीपक भो भोरे रामदासजी केकाळे आमचे सहकारी इलियास खा पठाण आम्ही सर्व लोक मिळून ग्रामपंचायतीची निवडणूक लढत असतो. मागील निवडणुकीत माझा दणदणत विजय करून मला सरपंचपदी त्या लोकांनी बसवलं आणि या वर्षाची सर्व जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकलेली आहे. तरी माझं हे कर्तव्य आहे का जास्तीत जास्त संख्येनं आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं माननीय गजाननजी बोंडे यांची पत्नी यांना दणदणीत विजय करून द्यायचा आहे. तरी आम्ही सर्व लोक आम्ही समाजाचे सर्व धाती धर्माचे लोक या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहोत आणि आमचा विजय निश्चित होईल अशी आम्हाला सर्वोपरी आशा आहे. धन्यवाद. आपल्यासोबत शेख गुरु कुरेशी हे सोसायटीचे संचालक आहेत आणि या प्रचारामध्ये त्यांची अग्रेसर भूमिका आणि या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया द्याल. आम्ही हे जे सीट घेतली आहे रवी बोंडे यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासासाठी बोंडे मॅडम आम्ही इतक्यात निर्धारित केलेली आहे. आता लोक सांगतात बाबा मला लय मोठा प्रश्न मला माहीत पडून राहिला जे कोणी विचारायला पाण्याचा तो प्रश्न मला दिसूनच नाही राहिला गावात. पाण्याचा जे प्रश्न होता 10 वर्ष अगोदर होतं. आमची पंचायत ना 5 वर्ष अगोदरपासून पाण्याचा प्रश्न एकदम निपटून टाकला. 2 किलोमीटरहून बोर दोन गेलेले आहे तिथून पाणी जर लोकांना भरपूर भेटलं मला असं वाटत नाही की बाबा पाण्याचा प्रश्न आमच्या गावात निर्माण होऊन राहिला. लोक म्हणून राहिले बाबा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यासाठी आमची अजून जे योजना आहे हे आमची पार्टी निवडून आल्यानंतर आम्ही ती पूर्ण करून देऊ लोकांची समस्या जी आहे. पण आता पाण्याचा कोणता मोठा प्रश्न नाही हे मला बाकी लोकांना सांगायचं आहे फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. आणि आम्ही जे ग्राम विकासासाठी जे सीट इथं नेतृत्व केलेली आहे त्याला आम्ही निश्चित टक्के म्हणजे 100% वोट देऊ आणि त्यांना निवडून आणू ही आमची अपेक्षा आहे. या निवडणुकीमध्ये काकडा ग्रामपंचायतील आणि काकडा ग्रामस्थ यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. या ग्रामविकास पॅनलला सर्व जाती धर्माचे लोक आपण आपल्या कॅमेरामध्ये पाहिलेला आहे. रॅलीमध्ये सर्व जुळलेले आहेत. मुस्लिम समाजाचे बौद्ध समाजाचे मातंग समाजाचे सर्व धर्मांनी सर्व धर्माच्या समाजांनी त्यांना पाठिंबा दिला आणि या रॅलीमध्ये आज आपल्याला इतकी मोठी रॅली प्रचंड रॅली पाहिली आहे की यामध्ये यांचा विजय निश्चित होणार हे सुद्धा दिसत आहे. आणि जे प्रचाराला ज्या रॅलीला आज जे इतके लोक जुळले आहेत हे मागील ग्रामपंचायतमध्ये यांनी विकास काम केले असेल त्या अनुषंगाने आज लोक त्यांच्या सोबत आहेत हे मात्र त्यांचा प्लस पॉईंट आहे. सी न्यूजसाठी रुपेश फरकुंडे अमरावती.